नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा थकबाकी संदर्भात हा शासन निर्णय म्हणजे जी, जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे बघा कर्मचाऱ्यांना कशा प्रकारचं हे नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट मिळालेलं आहे आणि नऊ जानेवारी आजचा हा शासन निर्णय आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा थकबाकी संदर्भात हा शासन निर्णय आहे बघा दिनांक नऊ जानेवारी दोन हजार वीस म्हणजे आजचा हा शासन निर्णय आहे काय आहे तर आपण बघूया तत्पूर्वी बघा प्रस्तावना प्रकारची आहे राज्य मराठी विकास संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना वाचा एक येथील शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगाच्या लागू करण्यात आल्या आहेत सदर शासन निर्णयात दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीतील थकबाकी संदर्भात स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील असे स्पष्ट केले आहे त्यानुसार राज्य मराठी विकास संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसारच्या दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीतील दे देय थकबाकीबाबतचा प्रस्ताव शासनाचा विचार दिन होता तर बघा शासन निर्णय कशा प्रकारे आहे मराठी भाषा विभागाच्या अधीनस्थ असलेल्या राज्य मराठी विकास संस्था या शंभर टक्के शासन अनुदानित संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीतील देय थकबाकीच्या रकमेचे प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येते आहे तर अशा प्रकारे राज्य मराठी विकास संस्था मुंबई संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसारच्या अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीतील थकबाकी देण्याबाबत अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे धन्यवाद